जे आपल्या पक्षाची निष्ठा ठेवू शकले नाही त्यांच्याबद्दल काय बोलत, कुणीही ओरिजिनल नाही. व्यक्तिगत द्वेषापोटी व्यक्तिगत रागापोटी कुठेतरी फॉर्म भरून विधानसभेला काँग्रेसला ललकारतायत, त्या अमित भैयाला ललकारत नाहीयेत, तुम्हा सर्व युवकांना ललकारतायत. त्यांचं मनावरती घेण्याचं काही कारण नाही, काही ठोस कार्यक्रम नाही. कुणी भाजपमध्ये गेलं तर भाजपचा विचारताना माहिती नाही. खरं म्हणजे व्हॉट्सअपवर मागच्या लोकसभेची कशी काय भाषण आमच्या विरोधी मित्रांची आली नाही म्हणत, तर ते जर भाषण आलं तर तुम्हाला दिसेल की काँग्रेस कितनी अच्छी है, अमित भैयाचा नेतृत्व कितना अच्छा है, अशा प्रकारची भाषण तुम्हाला आजच्या उमेदवाराकडे ऐकायला मिळते. मला कोणावरती टीका करायची नाही, पण केवळ काही कारण असतात. व्यक्तिगत राग लोभापोटीचे जाऊन त्या ठिकाणी उभे आहेत. निवडणूक संपल्याच्या नंतर भविष्यामध्ये जेव्हा अमित भैयाचा सत्कार होईल तेव्हा अमित भैयाला काम करण्याची संधी मिळेल, तर त्याच्यातले काही जण तुम्हाला अमित भैयाच्या व्यासपीठावर सुद्धा आलेले दिसतील. आमचा विरोध आहे पण आमचं शत्रुत्व कोणाबरोबर नाही, आमचा कोणापासून राग नाही. उलट मी तर त्यांचे आभार मानले की तुम्ही नसता तर मग आमच्या ह्याच्यामध्ये एवढं चैतन्य आलं नसतं, एवढी स्फूर्ती करायची आली नसती, एवढ्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो गेलो. आणि म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही. या राज्याला प्रगतीपथावर घेऊन जायचं. काँग्रेस मुक्त भारत करा अशा प्रकारची घोषणा झाली, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. पण काँग्रेस नसेल तर गोरगरीब शेतकऱ्यांचा कोण विचार करणार आहे? काँग्रेस नसेल तर शेतमजुरांचा विचार कोण करणार आहे? काँग्रेस नसेल तर तरुणांना भविष्य कोण बघणार आहे? काँग्रेस नसेल तर निराधाराची काळजी कोण घेणार आहे? या सगळ्यांच्या विकासाच्या योजना आणि अडचणीमध्ये त्यांना मदत करण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने सातत्याने गेल्या 25-30 वर्षामध्ये